नमस्कार, लातूर स्पेशल रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सगळ्यात अशी फेमस मुद्दा भाजी, जी प्रत्येक लग्न कार्यामध्ये किंवा प्रत्येक कार्यक्रमामध्ये हमखास पंक्तीला वाढली जाते. ही खाण्यासाठी खूपच चमचमीत मस्त आंबट गोड अशी मुद्दा भाजी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी सर्वप्रथम एका कुकरमध्ये एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, आता ती टाकून घेत आहे. अगदी अर्धी वाटी म्हणजे 1-2 टेबलस्पून चण्याची डाळ म्हणजे हरवळा डाळ, अर्धी वाटी शेंगदाणे हे मी कच्चेच घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये मी एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी 1/2 टेबलस्पून हळद टाकून घेत आहे. चवीपुरतं मीठ म्हणजे मी अगदी थोडंसं मीठ इथे वापरणार आहे. 1/2 टेबलस्पून जिरे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या. आता मी एक मोठी जुडी पालक स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे आणि मी तो कट करून घेतलेला आहे. आता मी हा सर्व पालक या डाळीमध्ये टाकून घेत आहे. आता याच्यामध्ये 1-3 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि आपली डाळ शिजायला ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि हे कुकरवरती आपण 4-5 मंदाच्यावरती शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपण जी डाळ रेग्युलर शिजून घेतो त्याचप्रकारे आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत. आता 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपली डाळ मस्त शिजलेली आहे. आता हिला आपण अशा प्रकारे घोटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी 1-1.5 टेबलस्पून बेसन पीठ टाकून घेत आहे आणि याला छान मिक्सरने मिक्स करून घेत आहे. तुम्ही याला रवीने सुद्धा घोटून घेऊ शकता किंवा मिक्सरने छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता एका पॅनमध्ये मी 1-2 टेबलस्पून तेल छान गरम करायला ठेवणार आहे. याचा तडका वरूनसुद्धा टाकला जातो किंवा आपण फोडणीसुद्धा घातली जाते. दोन्ही प्रकारे तुम्ही ही भाजी बनवू शकता. जर हा वरून तडका टाकायचा असेल तर तुम्हाला अगोदर ही भाजी पूर्णपणे शिजवून घ्यायची आणि वरतून तडका द्यायचा. मी फोडणी टाकून ही भाजी बनवणार आहे. आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे. मी त्याच्यामध्ये 1/2 टेबलस्पून मोहरी आणि 1/2 टेबलस्पून जिरं याला छान फुलू द्यायचं आहे. आपले जिरं मोहरी छान फुलले की मग आपण त्याच्यामध्ये 6-7 लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेणार आहे. याच्यामध्ये 1-2 चिमूटभर मी हिंग टाकून घेतलेला आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही याला वाटूनसुद्धा घेऊ शकता, म्हणजे एकदम कोर्स टेक्स्चर म्हणजे मोठ्या मोठ्या स्लाईस करून घेऊ शकता. आता याच्यामध्ये मी 1 बेडगी मिरची टाकून घेत आहे. हा मसाला आपल्याला एक छान 2 मिनटं सोनेरी कलरपर्यंत परतू द्यायचा आहे. याच्यामध्ये मी अगदी किंचित अशी हळद टाकत आहे, म्हणजे 1/2 टेबलस्पून. आपण डाळीमध्ये अगोदर हळद टाकलेली आहे. आता हा मसाला छान परतून घ्यायचा. हळदीमुळे आपल्या भाजीला कलर छान येतो, मस्त हिरवी आणि पिवळी भाजी दिसते. याच्यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पानं टाकत आहे. छान मिक्स झालं की मी त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून लाल तिखट टाकून घेत आहे आणि 1 टेबलस्पून लाल बेडगी मिरचीचं तिखट आहे. याच्यामुळे आपल्याला कलर छान येतो. थोडंसं मीठ, मी मीठ ऑलरेडी डाळीमध्ये टाकलेलं आहे त्यामुळे इथं मी अगदी थोडं टाकलेलं आहे. आता ह्याला छान 1/2 मिनिटभर परतून घ्यायचं, त्याच्यामुळे आपल्या भाजीला कलर मस्त येतो. आता जी आपण घोटून घेतलेली डाळ आहे ती मी याच्यामध्ये टाकून घेत आहे. मस्त आपल्या भाजीला तर्री आलेली आहे, तवंग खूपच सुंदर दिसत आहे. हिरवी लाल पिवळी अशी खूप कलरफुल आपली भाजी दिसते आणि खाण्यासाठी तेवढीच छान लागते. याच्यामध्ये चिंच गूळ असल्यामुळे ती आंबट गोड तिखट अशी चमचमीत भाजी आहे. आता आपल्याला हिला छान शिजवून घ्यायचं आहे. मी याच्यामध्ये अगदी थोडंसं जे आपल्या कुकरमध्ये डाळ बुडायला लागलेली होती ती धुवून घेतलेली आहे.
म्हणजे एक अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. ही भाजी जास्त पातळ नसते, ही भाजी घट्टच असते. हिचं नावच मुद्दा भाजी आहे किंवा गरगटा भाजी किंवा पालकची भाजी, अशा बऱ्याच नावांनी ही भाजी ओळखली जाते. आता याच्यामध्ये मी 1 ते 1.5 टेबलस्पून गूळ टाकून घेत आहे आणि अगदी 1-2 चमचे चिंचेचा कोळ तो टाकून घेत आहे. चिंच आणि गूळ हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असतील तर टाका किंवा नाही टाकले तरीसुद्धा चालतात, कारण याच्यामध्ये ऑलरेडी आपले टोमॅटो असल्यामुळे आपल्या भाजीला आंबटपणा आलेला असतो. पण चिंच आणि गुळामुळे आपली भाजी आणखीन छान लागते, म्हणजे खूपच चवदार लागते. आता आपल्या भाजीला छान मिक्स करून हिला मस्त 1-5 मिनटं आपण उकळी काढून घ्यायची आहे. इथे तुम्ही चेक करू शकता की आपलं मीठ मिरची योग्य प्रमाणात आहे की नाही. याच्यावरती मी आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि ह्या भाजीला 1 मस्त 5 मिनटं शिजून घेणार आहे. ह्याच्यामध्ये जे आपलं बेसन पीठ आहे ते पूर्णपणे शिजलं पाहिजे, त्याच्यामुळे त्याचा रॉ स्मेल म्हणजे कच्चा वास येत नाही. आणि ही भाजी तुम्ही जेवढी शिजवाल तेवढी ती आळून येते, घट्ट होते आणि चवीला अप्रतिम लागते. भाजी लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा अनेक पूजेच्या कार्यक्रमामध्ये ह्या भाजीला खूपच मानाचे स्थान आहे, त्यामुळे ही भाजी बऱ्याच कार्यक्रमामध्ये बनवली जाते. ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती, पराठा किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता. ही खाण्यासाठी खूपच मस्त लागते. ही जेवढी कलरफुल आहे तेवढीच ती चवीला पण खूपच मस्त लागते, त्यामुळे ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा. या भाजीमध्ये पालकसोबतच मेथी, आंबट चुका किंवा आंबड्याची भाजी अशा बऱ्याच भाज्या याच्यामध्ये टाकल्या जाऊ शकतात किंवा टाकल्या जातात. तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही आणखीन कुठल्याही भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा नुसती पालकचीच भाजी करू शकता. आता आपली भाजी छान एकदम तयार झालेली आहे. आता ती मी एका बाउलमध्ये सर्व करायला घेणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सोबतच दिलेल्या बेल आयकॉनवर नक्की हिट करा, त्यामुळे काय होईल की आम्ही जेव्हा जेव्हा नवनवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुमच्याही मोबाईलची घंटी वाजेल आणि तुम्हाला नोटिफिकेशन येईल. त्यामुळे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.